पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 19,500 मतदार आपला हक्क बजावतायत. खासदार धनंजय महाडिक आणि त्यांचे पुत्र विश्वराज महाडिक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळेला खासदार धनंजय महाडिक यांनी हॅट्रिक करण्याचा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. समाजात दहशत पसरवणाऱ्या अशा लोकांना भाजप पक्षात घेणार नाही असं धनंजय महाडिक यांनी म्हटलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी. मतदानासाठी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतंच मतदान केलेलं आहे. साहेब, आज मतदान होत आहे, विजयाची काय आपल्याला खात्री किंवा कसं बघताय सगळ्या? भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज संपन्न होते आहे. आज माझ्या पुळूज या गावी आमचं ग्रामदैवत लिंगेश्वराचं दर्शन घेऊन मी आज माझं मतदान इथं केलेलं आहे. गेल्या 10 वर्षापासून भीमा कारखान्याची सत्ता या 3 तालुक्यातल्या सभासद शेतकऱ्यांनी आमच्या हातामध्ये दिलेली आहे. ज्या ज्या गोष्टींचं अभिवचन आम्ही त्यांना 10 वर्षापूर्वी दिलं होतं, ते सगळं अभिवचन, ते सगळे ज्या काही घोषणा आम्ही केल्या होत्या, त्या सगळ्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. जे शब्द दिले होते सगळे आम्ही पाळलेले आहेत आणि त्यामुळं मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये आमचा विजय आहे. देवेंद्र फडणवीसने सुद्धा कारखानदारी अडचणीत आहेत, निवडणूक लागायला नको, खर्च बचत व्हावं म्हणून प्रयत्न केले होते, मग कसा प्रतिसाद विरोधकाकडून? नाही, वस्तुस्थिती आहे, साहेबांनी या बाबतीत प्रयत्न केले होते. आज जे विरोधक आमचे आहेत त्यांनासुद्धा त्यांनी शब्द टाकलेला होता. पण आपण पाहिलं असेल या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये संस्थेचं नुकसान व्हावं, आर्थिक नुकसान होऊन ही संस्था बंद पडावी एवढा एकमेव हेतू घेऊन ही मंडळी काम करतायत. साहेबांनी प्रयत्न करूनसुद्धा त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका बदललेली आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये याचा निश्चित त्यांना या गोष्टीमुळे निश्चित त्यांचं नुकसान किंवा त्यांना भविष्यात या सगळ्या गोष्टींचा जबाब द्यावा लागणार आहे. आपण पाहिलं असेल की भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सभासद नक्कीच भीमा विकास पॅनलच्या बाजूने कौल देतील असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. भारत नागणे, साम टी व्ही न्यूज, पुळूज, पंढरपूर.